इचलकरंजीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाही शहरात रात्रीच्या सुमारास विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे अशा लोकांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी छडीऐवजी गांधीगिरी मार्गाचा अवलंब केला आहे गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीय त्यामुळे नागरिकांना घरी सुरक्षित राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे मात्र प्रशासनाच्या सूचनांचं पालन न करता काही जण रात्रीच्या सुमारास बिंधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत यावर उपाययोजना म्हणून पोलीस उपधीक्षक गणेश बिरादार यांनी एक वेगळी शक्कल लढवली त्यांनी रात्रीच्या सुमारास गस्त घालताना रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं चित्रीकरण करत असतानाच तुम्ही रस्त्यावर का फिरत आहात यासारखे प्रश्न विचारले यावेळी उत्तरं देताना अनेकांची भंभेरी उडाली तर काहींनी पोलीस गाडी पाहताच पळ काढला अनेकांनी पोलिसांची माफीही मागितली छडीऐवजी गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत पोलिसांनी राबवलेल्या या मोहिमेचं नागरिकातून कौतुक होतंय